शहापूर तालुक्यातील 65% बिगर आदिवासी समाज असताना आदिवासी समाजाला 100% नोकऱ्या राखीव करण्याचा झालेला काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी नुकताच बिगर आदिवासी हक्क बचाव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्धा तास चर्चा केली. मुंबई येथील मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी शहापूर तालुका बिगर आदिवासी हक्क बचाव समितीची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला होता. बिगर आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाबाबत खासदार कपिल पाटील यांनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली. शहापूर तालुक्यात 65% बिगर आदिवासी समाज असतानाही सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार व इतर पदे आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेत आणि आता 100% नोकऱ्याही आदिवासी समाजाला आरक्षित करून बिगर आदिवासी समाजावर अन्याय केला आहे. हा कायदा रद्द करावा अशी आग्रही मागणी बिगर आदिवासी हक्क बचाव समितीचे अध्यक्ष काशिनाथ तिवरे, भाजप गटनेते सुभाष हरडसर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, विद्याताई वेखंडे, काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव अपुताई खाडे यांनी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जनजाती सल्लागार परिषदेत जे जे ठराव आले आहेत त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून बिगर आदिवासी समाजावर झालेला अन्याय दूर केला जाईल. 50वी जनजाती सल्लागार परिषदेची लवकरच बैठक आयोजित करून बिगर आदिवासी समाजावर झालेला अन्यायाचा मुद्दा निकाली काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर आदिवासी हक्क बचाव समितीशी सुमारे अर्धा तास भेट घेऊन चर्चा केली, त्यामुळे बिगर आदिवासींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली आहे. वर्षा या निवासस्थानी गेलेल्या शिष्टमंडळात बिगर आदिवासी हक्क बचाव समितीचे प्रमुख काशिनाथ तिवरे, राष्ट्रवादीचे नेते दशरथ तिवरे, विद्याताई वेखंडे, संजय निमसे, मनोज विशे, रवी पाटील, विठ्ठल भेरे, विष्णू शिर्के, काँग्रेसच्या अपुताई खाडे, शिवसेनेच्या रश्मीताई निमसे, भाजपचे काशिनाथ भाकरे, अशोक इरणक, हिराशेट थेराणी, सुभाष हरड, भास्कर जाधव, राम जागरे, तुकाराम भाकरे, सतीश सापळे, पत्रकार उमेश भेरे आदी उपस्थित होते.